कोविड-19 प्रसार व प्रादुर्भाव कमी करणे कामी महाराष्ट्रात तसेच चोपडा शहरामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने अत्यावश्यक वगळता इतर अनावश्यक दुकाने जी चालू असतील त्यांच्यावर नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन या दोघांची मिळून संयुक्त कारवाई सुरू आहे। त्या अनुषंगाने गेले 3 ते 4 दिवसात जवळपास 50,000 दरम्यान दंड वसूल करण्यात आला आहे। जे दुकान अनावश्यकरित्या सुरू असतील आणि जे तसेच इसेन्शियल दुकान जे 11 नंतर सुरू असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। याप्रसंगी व्यापार संघाचा पण आम्हाला सहकार्य लाभावे एवढीच आमची अपेक्षा आहे, जेणेकरून चोपडा शहरात आपल्याला कोरोनाचा वाढता प्रसार व प्रादुर्भाव कमी करण्यास आपल्याला यश येईल।